यूट्यूबवरती सर्च करा शेतकरी मराठी चॅनल, शेतकरी मराठी चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच चालू घडामोडी व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनचं बटन दाबा. शेतीविषयक माहिती, संगीत, पर्यटन, भक्तिमार्ग, बातम्या व इतर माहिती असणारे एकमेव चॅनल. शिराळा तालुक्यातील जादववाडी येथील चांदोली अभयारण्याची स्वागत कमान गेट चांदोलीच्या वैभवात आणखीनच एक भर टाकत आहे. चांदोली धरण परिसरातील जादववाडी येथे चांदोली राष्ट्रीय उद्यानाच्या चेकपोस्टवर नव्यानेच उभारण्यात आलेली वन्यजीव प्राण्यांच्या प्रतिकृतीची सुंदर कमान गेट पर्यटकांना चांगलीच भुरळ घालत असून येथे पर्यटक आनंद लुटताना दिसत आहेत. शिराळा तालुक्यातील चांदोली धरण व चांदोली राष्ट्रीय उद्यान पाहण्यासाठी प्रतिवर्षी हजारो पर्यटक येत असतात. चांदोली राष्ट्रीय उद्यान सांगली, सातारा, कोल्हापूर, रत्नागिरी या जिल्ह्यात विस्थापित झाले असून चांदोली धरणाचा जलाशय साठा पर्यटकांना आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहे. चांदोली धरण व चांदोली राष्ट्रीय उद्यान पर्यटकांना एक पर्वणीच ठरत आहे. हजारो जातींचे वृक्ष, पक्षी व प्राणी या परिसरात आढळतात. याशिवाय जैवविविधतेने नटलेला हा परिसर असल्याने शेकडो देशी विदेशी पर्यटक चांदोलीला भेटी देत असतात, या पर्यटनाचा आनंद लुटत असतात. यावर्षी चांदोली धरण 100% भरले असून त्यामुळे येथे येणाऱ्या पर्यटक चांदोली राष्ट्रीय उद्यानात जाताना वन विभागाचे जादववाड येथे चेकपोस्ट आहे. अलीकडेच येथे नवीन कमान गेट उभारले असून त्या कमानीवर तसेच कमानीच्या आजूबाजूला वन्यजीवांच्या हुबेहूब प्रतिकृती उभारल्या आहेत. यामध्ये गवा, शेकरू, वानर, सांबर, भेकर, बिबट्या, मोर, हरिण, कोल्हा, माकड, वाघ, चौशिंग्या, रानडुकर, मलबारी, धनेश पक्षी आदी वन्यजीव अशी माहिती शेतकरी मराठीचे शिराळा तालुका प्रतिनिधी शुभम कुंभार यांनी